मन मंदिरा गजर भक्तीचा दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मधुरा वाणी होटी मधुरा वाणी होटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण एक नाथा पायी माथा ठेविला नका पाहो गुण दोष झालो दास पायाचा योतः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति श्री राधा जी मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को बास जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जी जय जय माखन चोर श्री सीतानाथ समारंभा श्री रामानंदा मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देव किनाई जय 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 हनुमान गोसाई सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो स्तुते विठ्ठला
सारी दयावंत जे अंतर येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी। प्रस्तुत कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतांची लक्षणं सांगणारा अभंग आहे। आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संत महात्मे कसे धन्य आहेत, ते कोणत्या लक्षणानं धन्य आहेत, सुंदर गोड अभंग आहे। या अभंगाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे। श्री क्षेत्र डोणगाव या ठिकाणी चालू असलेली ही श्रीमद भागवत कथा आणि रात्रीची ही कीर्तन सेवा, भागवत कथेबरोबर ही कीर्तनाची सेवा ही देखील सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आली आली म्हणण्यापेक्षा बळच दिली। मी म्हणत होतो नको नको, पण हे म्हणत होती घ्या घ्या, आता बळच आली, आता काय करणार। सेवा आहे, सुंदर प्रसन्न वातावरण, सगळे कलाकार गुणीजन मंडळी, गावकरी मंडळी, आमचे विठ्ठल महाराज, मारुती महाराज, आदिनाथ महाराज, सोपान महाराज आदी करून या ठिकाणी सगळे जण उपस्थित आहेत। ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू, कारण संत महापुरुषांचे अभंग सागरापेक्षाही खोल आहेत। सागरापेक्षाही संत महापुरुषांचे अभंग खोल आहे। मोठमोठे पोहणारे आले, कोणाच्या हाताला काय लागलं, कोणाच्या हाताला काय लागलं। जगद्गुरु तुकाराम महाराज नाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने माझ्या हाताला काय लागेल हे ते जाणे, चिंतन करण्याचा प्रयत्न करू। टाळी वाजवा विठ्ठला, परिहार झाला। या विश्वामध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तींचे चार प्रकार पडतात, दीघ जीवन, निंद्य जीवन, स्तुत्य जीवन आणि धन्य जीवन। दीघ जीवन कोणाचं? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्वात पहिला नंबर लावला दीघ जीवनामध्ये। कोणाचा? ज्याचं संपूर्ण आयुष्य बायकोच्या स्वाधीनतेमध्ये गेलं, तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या जीवनाचा धिक्कार असो विठ्ठला। बायको म्हटली तर सप्ताहाची वर्गणी जरी द्यायची ठरली तरी बायकोच्या परवानगीशिवाय देता येत नाही। याला म्हणावं धिक जीवन, धिक्कार असो अशा जीवनाचा। धिक जिणे ज्याचे बाईले अधीन, धिक जिणे ज्याचे बाईले अधीन, परलोकी मान नाही दोन्ही। सोमनाथ महाराज राहिले वाटत। परलोकी मान नाही दोन्ही, ज्याचं संपूर्ण आयुष्य बायकोच्या सेवेमध्ये कुटुंबाच्या सेवेमध्ये गेलं त्याला म्हणावं धिक जीवन, धिक्कार असो अशा जीवनाचा। तुम्ही सगळेजण या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्याकरता येता, कीर्तन ऐकता, टाळही देखील वाजतात, मृदंगही देखील वाजतो, पण कीर्तनातले मृदंग टाळ काय सांगतात याचा कधी आपण विचार केला का? केला का? बोलत जा, केला नाही आलेच का? आमच्या नशिबाला तर तुम्ही पुंजलेलेच येत रे बाबा विठ्ठला। मी तरी म्हटलं अजून आवाज कस का येईना सोहनी। कीर्तनातला मृदंग काय सांगतो? एषां श्रीमद् यशोदा सुत पद कमले नास्तिर भक्ति नराणाम्। एषां श्रीकृष्ण एषां आभिरकन्या प्रिय गुण कथने नानुरक्तार सज्ञा। एषां श्रीकृष्ण लीला ललित गुणरसे सादरो नैव कर्णो। कथयति सततम कीर्तनस्तो मृदंगा।
ज्याची श्रीकृष्णाच्या चरणावर भक्ती नाही, ज्याची वाणी भगवंताचं नामसंकीर्तन गान करत नाही, ज्याचे कान मधुर मंगल पावन भगवंताची कथा ऐकत नाही, त्याच्या जीवनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, असा कीर्तनातला मृदंग नेहमी सांगत असतो. धिगतां धिगतां कथयति सततं कीर्तनस्थो मृदंग. खर तर महाराज, संसाराविषयी प्रेम होऊच नये, प्रेम व्हावं तर हरिविषयी प्रेम व्हावं महाराज. पण माणसाचं मन एवढं चंचले, संसारावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही आणि देवाशी काय प्रेम करत. मुरली वाले तू मेरा नसीब हो जाए, तू जितना दूर है उतना ही करीब हो जाए. मुरली वाले ऐसा श्री मध्यशोदा सुत पद कमले नास्तिर भक्ति नारायणाम ऐसा आभिर कन्या प्रिय गुण कथने नानुरक्ता रसज्ञा. सर्वात प्रथम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये या लोकांचा धिक्कार केला जे सदा सर्व काळ बायकोच्या अधीन आहेत. लय बायकोन त्रसलेले माणसं महाराज काही काही, आणि तुम्हीच लाडून ठेवलं. तुम्हीच जर पहिल्यापासून धाकात भक्तीचे नामस्मरणाचे ग्रंथ वाचनाचे संस्कार जर धर्मपत्नीला दिले असते तर महाराज धर्मपत्नी डोक्यावर बसलेच नसते ना. आणि मग डोक्यावर बसल्यानंतर माणसं म्हणतात हे कसं झालं, कसं होतं, कसं झालं. एक माणसाला बायकोचा खूप त्रास होता. निघाला रस्त्याच्या कडेकडेनं कडेकडेनं. एका ठिकाणी एका गाडीची हराशी चालू होती. हराशी कळती का? हराशी कळती का? तुम्ही तो आता बोला ना बाबा. अरे बोलत जा ना. हराशी कळती का? नाही. हा हराशी नाही कळत. हराशी चालू होती. गाडी होती 40,000 पण तिची बोली गेली महाराज 13.5-14.15 लाखापर्यंत. किती? 15 लाखापर्यंत बोली गेली. जवळ तो माणूस आला रस्त्याच्या कडेनं जो जात होता तो जवळ आला आणि विचारलं काय गाडीची किंमत फक्त 40,000 आणि बोली 13.5-14.15 लाखापर्यंत गेली असं काय म्हणे या गाडीमध्ये भंगार गाडी. गाडी विकणारा म्हणाला म्हणे खरं सांगू ही गाडी 15 जणांकडे जाऊन आली पण ज्या ज्या लोकांकडे ही गाडी गेली या गाडीचा 15 वेळेला ऍक्सिडेंट झाला पण 15 वेळेला या गाडीमध्ये फक्त बायकोच मरते म्हणे. कळालं? बायकोच मरते. तो म्हणाला जर असं असेल तर या गाडीची किंमत ही गाडी मी 25 लाखाला घेतो म्हणे. कारण त्रासलेला होता. मुळातच धर्मपत्नीला घरातील छोट्या छोट्या मुलांना भगवत भक्तीचे संस्कार नामस्मरणाचे संस्कार द्यावे. काय होईल घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. कलियुगाचा प्रभाव होणार नाही विठ्ठल. म्हणून अशा लोकांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्वात प्रथम धिक्कार केला आणि अजून धिक्कार या वचनावर महाराजांचे अनेक प्रमाण आहेत. तुझे दास्य करू आणि का मागू खावा. उपास
देवाची करावी आणि मागणी मात्र संसाराकडे करावी याच्याही जीवनाचा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी धिक्कार केलेला आहे. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, दिग झाले जिणे माझे पंढरी राया. उपासना भगवंताची करावी आणि मागणं मात्र दुसऱ्याकडे मागावं. अरे ज्याचं खावं मीठ त्याच्याकडेच मागा, ज्याचं नामस्मरण ज्याची भक्ती करताय त्याच्याकडेच मागा. शिवरंजनी. दुनिया से भला हम क्या मांगे, दुनिया से भला हम क्या मांगे, दुनिया तो खुद भिकारिन है. मांगो इस मुर्दे वाले से जहा होता कभी इनकार नहीं. विश्व मुळातच भिकारी आहे म्हणून उपासना हरीची करावी, शरणागती हरीची करावी तर हरीकडेच मागावं. काय पाहिजे, कारण हरीच देणार आहे, तोच एक दान शूरदाता. म्हणून अशा लोकांच्या जीवनाचा धिक्कार केला. अरे हात पसरी जिणे धिग त्याचे, हात पसरी जिणे धिग त्याचे, केलेल्या जीवनाचे कितीही प्रमाण तुम्हाला पाहायला वाचायला ऐकायला मिळतील महाराज. आता याच्यावरच आपल्याला वेळ नाही घालवायचा. म्हणून हे धिक जीवन आहे. कोणतं जीवन? कोणतं धिक जीवन असं पाहिजे. तुम्ही तर सगळे मुकेत झालात, तुम्ही तर काही बोलतच नाहीत. अर्धी गंग मागं गेली, सगळे तरुण मागं बसतात, त्याच्या मागं बसतात. अरे कथा कीर्तन, ज्यांना कथा कीर्तनामध्ये रस नाही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये देशभक्ती नाही, अशाही लोकांच्या जीवनाचा धिक्कार असो. विठ्ठला विठ्ठला खरं तर आज ही तरुणाई फेसबुक, व्हॉट्सअप, लुडो, पबजी याच्यामध्येच गर्ग झाली. इमानदारीने खरोखर सांगायचं, या ठिकाणी बसलेल्या तरुणांपैकी पबजी लुडो कोण खेळतं त्याला शेजाऱ्याची शपथ रे भाऊ. खरं खरं सांगा, कोण कोण खेळत पबजी लुडो? हात वर नाही करणार, लई लबाड आहेत महाराज. सगळ्यात लबाड जात पोरायची, लई लबाड. आई वडिलांचे ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही, लई लबाड. आलाच का, ये तूच होता तेवढा नशिबाला बाकी माझ्या. महाराज ज्या क्रांतीवीरांनी या भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं, आपल्याला आज हे सुखाचे दिवस पाहायला भेटतात स्वातंत्र्याचे. हे स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्या क्रांतिकारांनी स्वतःच बलिदान, स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही, स्वर्गात बसल्या बसल्या ते क्रांतिवीरही देखील विचार करत असतील, किन कमीनो केली हम बलिदान हुए, किन कमीनो केली हम शहीद हुए, ते क्रांतिवीरही देखील विचार करत असतील. महाराज चंद्रशेखर आझादांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. इंग्रजांचं लुटलेलं धन चंद्रशेखर आझादांकडे होत. चंद्रशेखर आझाद हे उत्तर भारतीय ब्राह्मण. आई वडिलां गरिबी एवढी घरी, आई वडील अन्नविना मरत होते, तीळ तीळ मरत होते. आई वडिलांचं पत्र आलं चंद्रशेखर आझादांना. आझाद चंद्रशेखर,
आम्ही तुझे आई वडील आहोत. इंग्रजांकडून लुटलेलं धन, त्याच्यातील थोडं धन, थोडा पैसा आम्हाला दे. आम्ही अन्नाविना मरत आहोत. चंद्रशेखर आझादांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. चंद्रशेखर आझाद घरी गेले, आई वडिलांचं दर्शन घेतलं. बाबा आई, अन्नाविना मरत असताल तर मरा, नसेल मरत तर माझ्या रिव्हॉल्व्हर मध्ये दोन गोळ्या आहेत. आई तुझ्या डोक्यामध्ये एक घालतो, बाबा तुमच्या डोक्यामध्ये एक घालतो. गोळी खाऊन मरा, अन्नाविना मरा, पण भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता लुटलेलं हे इंग्रजांचं धन मी केवळ आणि केवळ भारत मातेच्या स्वातंत्र्याकरताच खर्च करील. कवडी का पण फुटकी कवडी पण देणार नाही. चंद्रशेखर आझादांचे हे विचार, क्रांतीवीरांचे हे विचार, खर तर जीवन यांचं धन्य झालं महाराज. एकतर भगवंताची भक्ती करणाऱ्या संत महापुरुषांचं जीवन धन्य आहे, एकतर देशाकरता स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे क्रांतीवीर धन्य आहेत. विठ्ठल म्हणून यांच्या जीवनाला धन्यता मानली. आणि तुमच्या आमच्या सर्वांचं जीवन पबजी खेळणारे, लुडो खेळणारे, व्हॉट्सअप फेसबुकामध्ये गर्ग असणारे, मग त्याच्यात महाराज लोक पण आले, सगळेच आले महाराज त्याच्यामध्ये. धिक्कार असो अशा लोकांच्या जीवनाचा. म्हणून हे धिक जीवन, पुढचं आहे निंद जीवन. जे केवळ आणि केवळ संसारच करतात, कुंभाराच्या घरी जसं गाढव ओझ वाहत त्याप्रमाणे. हा कारे दास हो सी संसाराचा खर, कारे दास हो सी संसाराचा खर. म्हणा कारे दास हो सी संसाराचा खर, कारे दास हो सी संसाराचा खर. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी खर म्हटलेलं आहे. खर खर म्हणजे खर शब्दाचा अर्थ कळतो का काय? ए काय होतो रे खर शब्दाचा अर्थ? तुम्ही थांबा ना महाराज, काय होतो? हा ते म्हणतात खर शब्दाचा अर्थ खर. त्यांचं तरी काय चुकी, त्यांची तरी काय चुकी महाराज? त्यांना घरी सगळी खर खरच ऐकायला भेटती, घरी सगळी खरखर ऐकायला भेटती. त्याच्यामुळे म्हणाले खर शब्दाचा अर्थ काय तर खर. अरे खर शब्दाचा अर्थ गाढव. आई वडिलांकडून गुरुजींकडून कधी उपाधी मिळाली की नाही शाळेमध्ये? घरी आई म्हणाली असेल ना गाढवा, म्हणाली असेल का नाही? हो पा दिनला जेव्हा सांगतात पण. कारिदास होसी संसाराचा खर, कारिदास हो सी संसाराचा खर. केवळ आणि केवळ संसार करणाऱ्या लोकांचं जीवन हे निंद जीवन आहे. स्तुत्य जीवन, आता स्तुत्य जीवन कोणाचं? संसारामध्ये राहतात, तीर्थयात्रा करतात, संत महापुरुषांचा संग करतात, गीता ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत यासारख्या महान अलौकिक दिव्य ग्रंथाचं चिंतन करतात. संसारामध्ये राहून अशा साधकांचं मुमुक्षुंचं जीवन हे स्तुत्य जीवन आहे, स्तुती करण्यायोग्य. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या
पुत्र होती जे सातिक तयाचा हरिख वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. स्तुती केली की नाही? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे संसारामध्ये राहून परमार्थ करणं हे स्तुत्य जीवन आहे. विठ्ठल कीर्तनामध्ये नामस्मरणामध्ये टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवल्याचा सर्वात महान मोठा फायदा काय? आपल्या अंतःकरणामधील सगळं पाप बाहेर येत. तुम्ही म्हणता बाहेर येऊन बसत कुठं? ते बसत टाळी न वाजवणाऱ्याच्या डोक्यावर. म्हणून टाळी वाजवली पाहिजे आणि वाजवताना थोडं डुललं पाहिजे. गाय नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडे. म्हणून हे स्तुत्य जीवन आहे. परमार्थामध्ये संसारामध्ये राहतात आणि अखंड भगवंताचं चिंतन करतात, स्मरणात राहतात. हा हा हा, मला एक हिंदी पद आठवलं, म्हणू का? म्हणू हो. हे एक दिन हमको बसा लोगे प्रभु अपना हमें बनाकर ओ जिस जग में है हमें फसाया उससे हमें छुड़ा कर भूलन जाना फिर भी बुलाना इतनी विनती हमारी जी चले जाएंगे हम बिहारी जी सुन लो अर्ज हमारी. आता एक चरण सर्वांनी माझ्या मागे म्हणा. सब कुछ हर लो मेरा रे मेरे दिल से कभी न जाना ओ गपे. एक एक चरण म्हणा. सब कुछ हर लो मेरा रे मेरे दिल से कभी न जाना. जिस एक सहारा तेरा रे तेरा रे और न कोई ठिकाना भूलन जाना फिर भी बुलाना इतनी विनती हमारी जी चले जाएंगे हम बिहारी जी सुन लो अर्ज हमारी. याला म्हणावं स्तुत्य जीवन. संसारामध्ये राहतात आणि अखंड भगवंताचं स्मरण चिंतन ग्रंथ वाचन करतात. विठ्ठल त्याच्यानंतर आहे धन्य जीवन. धन्य जीवन कोणाचं? धन्य जीवन केवळ संतांचं. हा 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 हा. आणि क्रमशः एक एका लक्षणाचं वर्णन करत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केवळ आणि केवळ या विश्वामध्ये कोण धन्य आहेत तेच धन्य आहेत त्यांचं पहिलं लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य ते संसारी हरि धन्य ते संसारी
सारे दयावंत जे अंतरी, या समग्र विश्वामध्ये तेच धन्य आहेत ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. आता संसारी या शब्दाचा अर्थ तीन प्रकारे होतो. संसार या शब्दाचे लक्षण तीन प्रकारानं सांगितलेले आहेत. जन्म मरणाला संसार म्हटलेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे खलु दोस्तारे कृपया. पुन्हा पुन्हा जन्मन पुन्हा पुन्हा मरण याला संसार म्हटलेला आहे. हा एक प्रकारचा संसार आहे. तुमचा आमचा भांड्याकुंड्याचा संसार, पळपाट बेलणं याचाही देखील एक संसार आहे. मला एक जणानं विचारलं म्हणे पळपाट बेलणं काय. मी म्हटलं पळपाट ढाले आणि बेलणं शस्त्र आहे. बेलणं असतं बायकोच्या हातात आणि ढाल असते नवऱ्याच्या हातात. महाराज काय संसाराची साधनं पण केवढी विचित्र आहेत. पाहना एक सपाट आणि एक मारायला. हा भांड्याकुंड्याच्या या प्रपंचालाही देखील संसार म्हटलेला आहे. जन्म मरणाला संसार म्हटलं, भांड्याकुंड्याच्या प्रपंचालाही देखील संसार म्हटलेला आहे आणि या विश्वालाही देखील संसार म्हटलेला आहे. असं म्हणतात ना, इस समस्त संसार में भगवान के नाम के अलावा कोई वस्तु सार नहीं है. इस समस्त संसार में याचा अर्थ या संपूर्ण विश्वामध्ये कोण धन्य आहेत. दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. आता दयावंत जे अंतरी या उत्तरार्धाचा आपण थोडासा विचार करूया. विठ्ठल ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे तेच या संसारामध्ये धन्य आहेत. ही दया लोड शेडिंग सारखी नाही. आपल्यावर एखाद्यानं उपकार केला म्हणा, एखादा आपल्यावर अनुकूल असेल त्याच वेळेला ही दया उफाळून येते असं नाही. जीव कितीही वेळेला कोणत्याही स्थितीमध्ये कितीही प्रतिकूल झाला तरी ज्यांच्या अंतःकरणातील दयेची धार खंडत नाही त्याला म्हणावं दयावंत जी अंतरी. नाहीतर तुमची आमची दया, एखादा मनुष्य जर स्तुती करत असेल तर तोपर्यंत आपली दया. काय पाहिजे तुला बोल. आणि एखादा प्रतिकूल झाला त्यानं निंदा जर केली तर महाराज त्याच्यावर आपली दया येत नाही. तुला बूट काढू का मारायला असं म्हणतात निंदा केल्यानंतर. पण संत महापुरुषांची दया अशी दया नाही, कोणत्याही स्थितीमध्ये त्यांच्या दयेचा खंड होत नाही. उदाहरण तर सर्वांना माहिती, शांती ब्रह्म एकनाथ महाराज गोदावरीच्या स्नानाला उद्धवाबरोबर गेले. उद्धव नावाचा एक सेवक होता अनाथ महाराजांचा, माहितीये का? उद्धव नावाचा एक सेवक होता. गोदावरीच्या पात्रात एक विंचू वाहत चाललेला होता. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी दयामय स्वभाव असल्यामुळे वर काढला. विंचवाचा स्वभाव त्यांना डंख मारला. नाथ महाराजांना इजा झाली, कष्ट झाले, पुन्हा सोडला, पुन्हा वर काढला. विंचू पुन्हा पाण्यात गेला, नाथ महाराजांनी पुन्हा वर काढला, त्यांना पुन्हा डंख दिला. उद्धव म्हणाले, महाराज बाबा, नाथ बाबा, विंचू तुम्हाला तीन तीन वेळेला डंख मारतोय. आग होत असेल त्याच्या विषयाची, द्याना त्याला सोडून जाऊ द्या ना, वाहू द्या ना. नाथ महाराज म्हणाले, डंख मारणं त्याचा स्वभाव, पण त्याच्यावर दया करणं हा माझा स्वभाव. कारण बुडत है जनन देखावे डो येतो जर भक्तीचा